नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता सहावी विषय इतिहास पाठ पहिला भारतीय उपखंड आणि इतिहास हा पाठ आपण पाहिला आहे आज आपण या पाठाचा स्वाध्याय करणार आहोत चला आपण सुरू करूयात प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला कोणता आहे पहा प्रश्न पहिला आहे इतिहास म्हणजे काय तर बालमित्रांनो आपण त्याचं उत्तर पाहूयात तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मी इथंच तुमच्या पाठ्यपुस्तकात तुम्हाला शोधण्यास मदत करणार आहे त्यासाठी पाठ्यपुस्तक तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा जेणेकरून मी सांगितलेली उत्तरं तुम्हाला पाठ्यपुस्तकात मिळतील आणि तुम्ही तो स्वाध्याय वहीत लिहू शकाल ओके प्रश्न पहिला आहे इतिहास म्हणजे काय तर बालमित्रांनो तुम्ही पाठ्यपुस्तक तुमच्यासमोर असेल तर पाठ्यपुस्तक ओपन करा उघडा पान नंबर एकवर तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळेल इतिहास म्हणजे काय आपल्याला इथं सापडेल तर पहा बालमित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला उत्तर सांगत आहे इतिहास म्हणजे पहा या ठिकाणी दिलेला आहे पहा आणखीन एकदा मी व्यवस्थित तुम्हाला करेन दाखवेन तर पहा या ठिकाणी आहे इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी तर प्रश्न पहिल्याचं उत्तर या ठिकाणी आहे तुम्ही पाठ्यपुस्तक असेल तर पाठ्यपुस्तक ओपन करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी टिक करून घ्या ओके समजलं चला आता आपण प्रश्न दुसरा पाहूयात प्रश्न दुसरा काय दिलेला आहे पहा प्रश्न दुसरा आहे प्रश्न दुसरा मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो बालमित्रांनो आपल्याला याचं उत्तर आपल्याला पाठ्यपुस्तकात टिक करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमचं पाठ्यपुस्तक ओपन करा बालमित्रांनो पाठ्यपुस्तकात पान नंबर दोन काढा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल तर पहा आपण इथं या ठिकाणी मी तुम्हाला याचं उत्तर शोधून देणार आहे की मानवी वस्ती दीर्घकाळ कोठे मानव दीर्घकाळ वस्ती कोठे करतो याचं उत्तर या ठिकाणी आहे पहा जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो ओके बालमित्रांनो आपण प्रश्न दुसरा या ठिकाणी पाहिला आहे आणि त्याचं उत्तर देखील पाहिलं आहे व्यवस्थित तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये या प्रश्नाचं उत्तर टिक करून घ्या ओके आता आपण प्रश्न तिसरा पाहूया प्रश्न तिसरा आहे डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते बालमित्रांनो या ठिकाणी प्रश्न तिसरा पहा डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते ओके तर बालमित्रांनो याचं उत्तर या ठिकाणी आहे बालमित्रांनो पाठ्यपुस्तकामध्ये पाण नंबर एक काढा पाण नंबर एकवर तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मिळेल तर पहा डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते ओके बालमित्रांनो प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे प्रश्न चौथा आपण पाहूयात बालमित्रांनो प्रश्न चौथा आहे भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती आहे तर बालमित्रांनो याचं उत्तर आपल्याला माहिती आहे की भारतातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती ही हडप्पा संस्कृती आहे याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळेल पहा भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती हडप्पा संस्कृती इथं आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या पाठ्य पुस्तकामध्ये टीक करून घ्या ओके बालमित्रांनो आता आपण प्रश्न दुसरा पाहूयात चल प्रश्न दुसरा आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा बालमित्रांनो त्यामध्ये प्रश्न पहिला आपल्याला पाहायचा आहे पहा कोणता आहे प्रश्न पहिला या ठिकाणी आहे मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते बालमित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पान नंबर एकवर मिळेल तर पहा या ठिकाणी तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे पान नंबर एक वर इथं पहा आहार वेशभूषा घर बांधणी व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात आणि समाज जीवनसुद्धा त्यावरच अवलंबून असते हे वाक्य तुम्हाला इथं पुढं दिसेल की समाज जीवन सुद्धा त्यावरच अवलंबून असते याचाच अर्थ समाज जीवन आहार वेशभूषा व्यवसाय इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते ओके तर आपल्याला प्रश्न दुसऱ्यामधील क्रमांक एकचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे आता आपण प्रश्न दुसरा पाहूया प्रश्न दुसरा कोणता आहे पहा प्रश्न दुसरा आहे आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात चला बालमित्रांनो आपण याचं उत्तर पाहूयात बालमित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाठ्यपुस्तकात पान नंबर दोनवर मिळेल तर पहा बालमित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल पहा काय दिलं आहे पहा आणखीन एकदा आपण पाहूयात इथं दिलेलं आहे बा आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान पर्जन्यमान शेतूतील मिळणारे पीक वनस्पती प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात तर बालमित्रांनो पाठ्यपुस्तकात पान नंबर दोनवर आपल्याला या प्रश्नाची उत्तर मिळणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला ते मिळेल ओके चला प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा आहे भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात तर बालमित्रांनो याचं उत्तर आपल्याला पाठ्यपुस्तकात पान नंबर पाचवर या ठिकाणी मिळणार आहे तर पहा इथं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळेल काय आहे पहा अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात ओके तर बालमित्रांनो प्रश्न दुसऱ्यामधील तीन क्रमांकाचं उत्तर तुम्हाला पान नंबर पाचवर मिळेल प्रश्न तिसरा आपण पाहूयात प्रश्न तिसरा आहे कारणे लहा त्यातील प्रश्न पहिला आहे इतिहास आणि भूगोल यांची नाते अतूट असते तर बालमित्र बालमित्रांनो इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते याचं कारण आपल्याला पाण नंबर एकवर लक्षात येईल पाण नंबर एक ओपन करा या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल तर पहा इथं वाचूयात आपण स्थल काल व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत या चार घटकाशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे म्हणजेच इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट असते तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण कार्णेल्या यामधील पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी शोधलेलं आहे आता कारणेलहामध्ये क्रमांक दोनवर आहे लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते तर बालमित्रांनो याचं उत्तर आपल्याला पान नंबर दोन वर सापडेल तर पाठ्यपुस्तक असेल तर पाठ्यपुस्तक मधील या ठिकाणी पहा तुम्हाला तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल तर मी इथं टिक करून दाखवत आहे पहा पर्यावरणाचा ऱ्हास दुष्काळ आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते तर बालमित्रांनो कारनेद्यामधील क्रमांक दोन उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे चला आता आपण प्रश्न चौथा पाहूयात प्रश्न चौथ्याकडे वळूयात प्रश्न चौथा आहे डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा तर बालमित्रांनो याचं उत्तर आपल्याला पान नंबर एक वर सापडेल डोंगराळ प्रदेश आणि मैदानी प्रदेशातला फरक आपल्याला सांगायचा आहे तर आपण तो एक क्रमांकाच्या माध्यमातून आपण तो पाहूयात पहिला फरक आपल्याला या ठिकाणी सापडेल पहा डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते दुसरा आकडा हा आहे डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अधिक थोडी अगदी थोडी तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर असते हा फरक आहे प्रश्न तिसरा म्हणजे त्यातला मुद्दा क्रमांक तीन डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध होत असतात तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात हा त्यांच्या खाण्यापिण्यावर झालेला परिणाम असतो क्रमांक चार डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर व जंगलातून गोळ्या केलेल्या अन्नावर अवलंबून राहावे लागते तर बालमित्रांनो अशा पद्धतीने डोंगराळ प्रदेश आणि मैदानी प्रदेश यांच्यातील फरक या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे ओके प्रश्न पाचवा आपण पाहूयात प्रश्न पाचवा काय दिलाय पहा पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा तर इथं प्रश्न पहिला आहे भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत तर बालमित्रांनो भारत चा जो प्राकृतिक नकाशा आहे तो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे तर भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत तर तुम्हाला या ठिकाणी दिसतात भारताच्या उत्तरेकडे हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत म्हणून त्याचं उत्तर येईल की उत्तरेकडे हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत ओके आता प्रश्न दुसरा पहा प्रश्न दुसरा आहे भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते तर नकाशा या ठिकाणी पाठ्यपुस्तकात देण्यात आलेला आहे उत्तरेकडून भारतात येणारे मार्ग म्हणजे खैबर खिंड आणि बोलनखिंड हे दोन मार्ग आपल्याला उत्तरेकडून येणारे मार्ग आहेत ओके प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा दिला गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम कोठे होतो तर बालमित्रांनो याचं उत्तर देखील आपल्याला नकाशावरून देता येईल की इथून गंगा नदी आलेली आहे आणि इकडून ब्रह्मपुत्रा आलेली आहे आणि दोघांचं जे संगम आहे तो बांगलादेशामध्ये झालेला आहे तर इथं बांगलादेश आहे त्या बांगलादेशामध्ये दोन नद्यांचा संगम गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम झालेला आहे त्याचं उत्तर येईल बांगलादेश प्रश्न चौथा काय आहे पहा भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत तर बालमित्रांनो हा भारत प्राकृतिक नकाशा आहे आणि हा पूर्व भाग आहे आणि भारताच्या पूर्वेला अंदमान आणि निकोबार बेटे आहेत ओके प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा काय दिला आहे पहा थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे तर बालमित्रांनो आपण नकाशा पाहूयात तर थरचे वाळवंट तुम्हाला या ठिकाणी दिसेल म्हणजेच हा पश्चिम भाग आहे ओके तर तुम्हाला उत्तर येईल की थरचे वाळवंट भारताच्या पश्चिम दिशेला आहे ओके बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण हा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे स्वाध्यायाबाबत काही शंका असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या तर तुम्ही इयत्ता सहावीचे विद्यार्थी आहात त्यामुळे तुम्हाला फक्त प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी मी मदत केलेली आहे पाठ्यपुस्तकाचा वापर करून हे हा स्वाध्याय ही प्रश्न उत्तरे तुम्हाला तुमच्या वहीत लिहायची आहेत ओके तर बालमित्रांनो हा व्हिडिओ जर आवडल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद थँक्यू